दुपार मित्रांनो, आम्ही आलो आहे रत्नागिरीच्या जयगड किल्ल्याजवळ. इथे एक स्लोग लिहिला होता, समोर दिसतात आपल्याला राजवाड्याचे अवशेष, एक मंदिर आहे आणि जयबाचं स्मारक समोर दिसतं, ते आपण बघणारच आहोत. सध्या आपण तटबंदीवर जाऊया. तटबंदी किती मोठी आहे बघा. सध्या मी इथे आहे आणि इकडे एवढी जागा राहते. की वरती जायला एक रस्ता आहे, तो ही दू मजली इमारत आहे. नाटे ब्रिटिश काळामध्ये ही वापरलेली आहे. जयगडच्या बरोबर मधोमध एक आपल्याला इमारत दिसते दुमजली, त्याचे पण अवशेष आणि छत ढासळलेला आहे. हा किल्ला बिजापूरच्या काळात बांधला गेला आहे आणि सर्वात शेवटी हा आंग्र्यांकडे गेला. किल्ल्याच्या डाव्या बाजूला आपल्याला JSW कंपनी दिसते आणि मागच्या बाजूला अथांग पसरलेला समुद्र. इथे तटबंदी ढासळलेली आहे, याच्याकडे वेळेस लक्ष नाही दिलं तर समुद्राचं पाणी आतमध्ये येणार. आणि हा ती मजली बुरुज, इथं पण शिड्या आहेत.
बेसन लागलेले पण आपल्याला दिसते आणि सहा पिशी दिसत आहे. देऊळ आहे, गणपतीचे देऊळ आहे. पाण्याचं टाकलं, हा भरल्या तो बरोबर एक होल का ठेवले, साफसफाई करायला ठेवले. मध्ये सगळ्यात उतरायला पण इथे पाणी राहत असेल मला वाटते. तर जयगड किल्ल्याला जयगड का नाव पडलं असेल यामागे एक कथा आहे. ही कथा म्हणजे अशी आहे की गडाचा एक बुरुज ढासळला होता आणि ते बुरुज उभं नव्हतं राहत. तर त्या जयबा नावाच्या व्यक्तीला तिथे भिंतीत चिरून भिंत बांधली, त्यामुळे या गडाचं नाव जयगड असं आहे. तर 10-15 मिनटात तुमचा हा गड बघून होईल. तर आता आपला किल्ला बघून झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा. इथपर्यंत जय शिवराय, जय शंभू.